फडणवीस विरुद्ध पवार असा पडद्यामागचा सामना सुरुवातीपासूनच माढा मतदारसंघात दिसतोय. कारण पवारांनी खेळी करायची आणि फडणवीसांनी नवं आव्हान उभं करायचं असा हा सगळा आतापर्यंतचा घटनाक्रम आहे. अशात आता अभिजित पाटील आणि धवलसिंह मोहिते पाटील यांच्या रूपानं फडणवीसांनी दोन नवे डाव टाकलेत. बघूयात माढ्यात हे डावपेचांचं राजकारण नेमकं कसं आहे. माढा शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांनी प्रतिष्ठेचा केलेला मतदारसंघ. दोन्ही नेत्यांनी इथं आपले असे काही डावपेच लढवले की उमेदवारांपेक्षाही या डावपेचांचीच चर्चा अधिक आहे. त्यात आता भर पडतीये ती अभिजित पाटलांची. अभिजित पाटील यांनी आज फडणवीसांची भेट घेतली पण अभिजित पाटलांबद्दल यापूर्वीच जयंत पाटलांनी भविष्यवाणी केली होती. अभिजित पाटलांनाच ताब्यात घेण्याचा प्रचार चालला आणि त्यांना आज उद्या त्यांचा प्रवेश होईल असं मी ऐकलं. भारतीय जनता पक्षात त्यांना घेतील का? अभिजित पाटील फार धैर्यशील मोहिते पाटलांच्यासाठी काम करत होते. अभिजित पाटील फार शरद पवारांच्यासाठी काम करत होते. अभिजित पाटील अद्याप तरी भाजपात गेलेले नाहीत पण फडणवीसांना भेटले. भेटीनंतर जे काही बोलले ते हे सांगण्यासाठी पुरेसं आहे की अभिजित पाटलांचा कल नेमका कोणाकडे. कारखान्याच्या अडचणीच्या बाबतीमध्ये आम्ही त्या ठिकाणी साहेबांना सरकार राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना भेटलो आणि त्यानुसार आम्ही विनंती केली की कारखान्याला अडचण आहे तर ते आपण मदत करावी. आम्ही विनंती केली की कारखान्याला मदत व्हावी. कारखाना अडचणीत आहे आणि कारखान्याचं सील आहे तर ते शेतकरी माझा अडचणीत आहे ते शेतकऱ्याला मदत व्हावी. तर त्याप्रमाणे त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली की कारखान्याला मदत करतो आणि मग कारखान्याला मदत करत असताना त्यांची पण ही राहणार की आम्ही त्यांनी आपल्याला मदत करतोय तर आपण त्यांना मदत केली पाहिजे. अभिजित पाटील यांनी केलेलं हे विधान महत्वाचं आहे. अभिजित पाटील जे पवारांच्या जवळचे मानले जातात, सुप्रिया सुळे ज्यांना भाऊ मानतात, रक्षाबंधन करतात, त्या अभिजित पाटलांनी ही भूमिका मांडल्यामुळं पवारांसाठी हा धक्काच मानला जातोय. तर ज्या कारखान्याबद्दल ते बोलत आहेत ते प्रकरण नेमकं काय आहे आणि अभिजित पाटील नेमके कोण आहेत हे समजून घेऊया. अभिजित पाटील यांचा श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना आहे. या कारखान्याचे 3 गोदाम सील करण्यात आले. महाराष्ट्रात स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेनं ही कारवाई केली आहे. करमाळ्यात सभा सुरू असताना अभिजित पाटलांना ही बातमी कळाली. बातमी कळताच अभिजित पाटील पंढरपूरच्या दिशेनं निघाले. आज या कारखान्याच्या निमित्तानं फडणवीसांना भेटलेले अभिजित पाटील नेमके का महत्वाचे आहेत हे आता समजून घेऊया. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे ते चेअरमन आहेत. पंढरपूरमध्ये अभिजित पाटलांचा मोठा राजकीय प्रभाव आहे. सुप्रिया सुळे यांनी यंदा त्यांना राखी बांधली. कारखान्याच्या अर्थकारणाचे जाणकार अशी त्यांची ओळख आहे. अभिजित पाटील हे पवारांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. माढ्यात अभिजित पाटलांना आपल्याकडे वळवण्याआधीच फडणवीसांनी आणखी एक खेळी केली. धवलसिंह मोहिते पाटील यांनी थेट विजयसिंह मोहिते पाटलांविरोधात भूमिका घेतली आणि भाजपच्या रणजितसिंह निंबाळकरांना पाठिंबा दिला. हे सगळं घडलं फडणवीसांच्या अकलूजमध्ये झालेल्या भेटीनंतर. शरद पवारांनी माढा मतदारसंघात खरंतर महादेव जानकर यांना उभं करण्याचं ठरवलं होतं. ती चर्चा अंतिम टप्प्यात असतानाच फडणवीसांनी जानकरांना उमेदवारी देत परभणीत पाठवलं. तर इकडे पवारांनी भाजपातल्या नाराज धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी देत फडणवीसांना शह देण्याचा प्रयत्न केला. पण फडणवीसांनी या सगळ्यात आता दोन नवे डाव टाकत पवारांसमोर आव्हान उभं केलंय. असं व्यक्तिमत्व आपल्या बाजूला थोड्या का पद्धतीनं अगदी अल्पस्वल्पच्या का पद्धतीनं वळवून घेण्यामध्ये भाजपला आज यश आलेलं आहे. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि अभिजित पाटील यांच्यामध्ये आज दुपारी सोलापुरात झालेल्या तहानुसार काही अंशी त्या गोदामाची जे सील केलेलं आहे ते सील करण्यात ते सील उठवण्यासाठी आम्ही मदत करू मधल्या तुम्ही आम्हाला म्हणजे भाजपला मदत करा असं दोघांचा एकमेकांना म्हणजे तह झालेला आहे. माढा हा तो मतदारसंघ आहे जिथं स्वतः शरद पवारांनी प्रतिनिधित्व केलंय. त्यामुळे स्वाभाविकच पवार माढासाठी सरसावलेत. तर फडणवीसांनीही माढा जिंकण्याचं मनावर घेतलंय. त्यातून खेळले जाणारे हे डावपेच. आता बघायचं हे की कोण कोणाला चितपट करतो आणि कोण बाजी मारतो. गुरुप्रसाद जाधव, पुढारी न्यूज.